आता हाँ मला अजून एक महत्त्वाचं सांगायचं होतं, तर काय काय जणांचं असं म्हणणं आहे की त्यांना काय वाटतंय की असं आपण म्हणतो. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो. जय शिवराय. तर आज बुधवार, आज काय एक्सपायरी नाही कोणती. कसं काय रे? मंथली एक्सपायरी असल्यामुळं, कारण बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी गुरुवारीच असते निफ्टी सोबत. आणि प्रीमियम खूप कमी होते, जसं मी आठवडा झालं बोलतोय आपण प्रीमियम कमी आहे कमी आहे, त्यामुळे स्ट्रँगलला स्टँडर्डला रिस्क आहे थोडीशी, आणि त्यामुळे बघू आता काय होतंय काय. मंथली एक्सपायरी पण आहे, मंथली एक्सपायरी मुवमेंट असतात थोडे लास्ट वीकला, आणि प्रीमियम आधीच कमी असतं, मुवमेंट आले की झाले वांद होऊ शकतं, त्यामुळं काय माहीत आज काय होतंय रिस्की असं वाटतंय, कारण प्रीमियम खूप कमी आहेत, निफ्टीचे पण कमी आहेत, बँक निफ्टीचे पण कमी आहेत, मिड कॅप फी निफ्टी सगळंच कमी झालंय, एकदम कमी झालंय, एक्सपायरी नसल्यामुळे तर कमीच टाकायला लागेल, जर शून्य करायचे असते तर मग फुल 9-10 टाकले असते डायरेक्ट शून्य. आता आपण शक्यतो करत नाही 2 वाजता, त्यामुळे हो काय काय साईड दिसतं तर टाकू जास्त लॉट, मुवमेंट दिसतं तर कमी लॉट टाकू, आहे का नाही, आणि एक काहीतरी लॉस बुक करू किंवा प्रॉफिट बुक करू. तेच होतं काय आता अजून काय होणार आहे, 2000 लॉस घेऊ, 2-3-1000 पर्यंत प्रॉफिट घेऊ, आहे का नाही, चालतंय बघू मग काय काय ट्रेडमध्ये, आणि जे काय होणार ते शेअर करायला तुमच्या पण. मित्रांनो, 10:54 झालेत आणि आपला ट्रेड काय चालू आहे पहा. लॉस झाला आम्हाला 1500 लॉस आहे, 1500 लॉस आहे, आणि आता विदाउट बाईंग सेलिंग केलंय, आणि खालचे जरा सकाळी लवकर मारले होते, 9:30 ला आपण मारला होता, आणि जसा स्ट्रँगल मारला तसं बापका, आणि ही मुवमेंट आहे ना, या मुवमेंटमध्ये काय झालं, कॉल साईड खूप वाढली आणि आमचा तो कॉल इन द मनी गेला होता, आणि ही जी मुवमेंट झाली मग ती तरी एवढा लॉस नाही, आम्ही 3 लॉट मारलं होतं, पर लॉट जर बघितलं तरी 500-500 हाय लॉस सकाळचा, पण आणि 1400-1500 मुवमेंट पण भरपूर आली, आणि काहीच नाही म्हणजे मारल्याच मुवमेंट आल्यामुळे कसं झालं डायरेक्ट लॉस झालं, मग तिथं आता जे ओव्हरऑल कॅपिटलच्या तर वर पर्सेंट गेलं नाही, लॉट कमी आहेत आमचे, कारण थोडं अर्ली मारलेलं, कारण प्रीमियम खूप कमी आहेत, आहे का नाही, प्रीमियम एवढे कमी आहेत की जे बँक निफ्टीचे प्रीमियम पाहिजे तेवढे नाही आहेत, आणि बँक निफ्टीची आज एक्सपायरी नाही आहे, उद्या एक्सपायरी आहे, आणि आज कशाचीच एक्सपायरी नाही, त्यामुळे आज जास्त रिस्क नव्हतं, आणि हा आणि 150 पॉईंटचीच मुवमेंट आहे म्हणजे भरपूरच आहे, पण त्याच्यापेक्षा पण जास्त प्रीमियमचं जे पुटचं आहे ते कमीच झालं नाही, झालं कॉल वाढलं, कॉल वाढत गेलं, जर एक्सपायरी असते ना जर कशाची तर मी फुल क्वांटिटी टाकले असते 7-8 पण एक्सपायरीच नाही आज कशाची, मग आजची जी बँक निफ्टीची ती उद्या आहे मंथली, म्हणून इंटरेस्ट आला. आणि आता हा मला अजून एक महत्वाचं सांगायचं होतं, तर काय काय जणांचं असं म्हणणं आहे की त्यांना काय वाटतंय की असं आपण पहिल्यासारखं बायांचं सांगत नाही ना, त्यांना समजत नाही काय करणार काय चाललंय, तर त्यांना असं वाटतंय की नेमकं हे काय सांगतायत, थोडं बोर होतंय त्यांना, तर बघू आपण जेवढं ट्राय होतोय आपल्या छान एक्सप्लेनेशनचा थोडा 2-3 पार्टचा म्हणजे पार्ट थोडा टाकायचा प्रयत्न करू निफ्टी किंवा बँक निफ्टीचा, पण जे मेन राहणार आहे आमचं ते स्ट्रॅड किंवा स्ट्रँगलच राहणार आहे, कारण पण बोर वाटत असेल, कारण की समजत नाही, एकदा समजलं ह्याच्यापेक्षा माझ्या कशात नाहीये, म्हणजे जर समजलं तर स्टॉप तुम्ही लावू शकता, पण बघू 1-2 मिनिटाचं टाकायचा प्रयत्न करू आपण, आधीचं जे एक्सप्लेनेशन तेवढं नाही जमणार, 10-15 मिनिटाचं एक्सप्लेनेशन असायचं पॉलिटेक निफ्टी बँक निफ्टीच्या पार्टचं, तर आता बघू ट्राय करू, आता तुमचं पण म्हणणं बरोबर आहे, कारण बघ ना आता ज्यांना माहीतच नाही माहीतच नाही काय बघणार काय सांगतात कॉल सेव केला, त्यामुळे बघू थोडं ट्राय करू आणि थोडं बघू बाहेर जायचा प्रयत्न करू आपण, काहीतरी इंटरेस्टिंग करत जाऊ, सिंपल आहे, म्हणजे आता दोन्ही पण कॉल अँड पुट बाय केलं तर सर्वांना माहिती आहे कॉल अँड पुट बाय केलं काय होतं, डिकेने लॉस होणार, मग तेच सेलिंग मध्ये तेच जर केलं तर ते जो लॉस होतो बाय मध्ये तोच प्रॉफिट मध्ये कन्वर्ट होतो, असा त्याचा विषय आहे, तर बघू चालतंय काय होतंय, अजून कव्हर होतंय का अजून वाढतंय, 2000 पर्यंत घेऊ करणार तर डायरेक्ट 2000 ला बूम करून टाकू, चालतंय ओके. गणेश नाहीये, आजारी गणेश, आजारी गणेश, आजारी.
नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझं नाव मंगेश आणि करंटली निफ्टीचे जर सिच्युएशन तुम्ही बघितले तर आता 11:05 झाल्यात आणि आज सकाळी निफ्टीमध्ये एक गॅप अप ओपनिंग तुम्हाला बघायला भेटली. एक 80 ते 100 पॉईंटची गॅप अप ओपनिंग आहे. आता गॅप अप ओपनिंग नंतर आपण दोन गोष्टींची काळजी घेतो, ती म्हणजे गॅप अप सस्टेन होतोय का बघतो का गॅप अप फेल होतोय. तर आता तुम्ही जर या ठिकाणी जर बघितलं तर निफ्टीने ज्यावेळेस ओपनिंगची पहिली कॅन्डल दिली तर एक बुलिश पिनबारची कॅन्डल तुम्हाला इथं बघायला भेटली, ठीक आहे. आता त्या कॅन्डल नंतर जर तुम्ही बघितलं तर निफ्टीमध्ये हायर हाईजचं क्रिएशन चालू आहे आणि आता सध्या एक निफ्टी एका कन्सोलिडेशन झोन मध्ये, ठीक आहे. तर आता जर जो गॅप अप आहे तर जो गॅप अप जर फेल व्हायचा असतं तर निफ्टीने सकाळीच हायर हायचं क्रिएशन केलं नसतं, तिथून डायरेक्ट लोअर लोचं क्रिएशन करून डेचा जो लो आहे म्हणजे पहिली कॅन्डल आहे तिच्या लोला ब्रेकडाऊन देऊन परत एकदा खाली आलं असतं आणि हा गॅप जो आहे निफ्टीने फिल केला असता. पण तसं काय आपल्याला बघायला नाही भेटत आहे. कालची दुपारची जरी आपल्याला एंडिंग जर बघायचं झालं तर तिथं पण तुम्ही बघू शकता निफ्टीमध्ये एक पॉझिटिव्ह अप्रोच तुम्हाला बघायला भेटतो या ठिकाणी. एक हायर हायचं क्रिएशन आणि एक पॉझिटिव्ह क्लोजिंग काल बघायला भेटली आणि त्याचबरोबर आज कंटिन्युएशन झालंय. तर आता हाय चान्सेस इथं आहेत की निफ्टी परत एकदा या ठिकाणी वरच्या डायरेक्शनला अप्रोच करू शकते. आता सध्या तर एक लोअर लोचं क्रिएशन आहे पण एखाद्या जे आपले पुटवाले बायर असतील तर त्यांना ट्रॅप करण्यासाठी पण हा डाव असू शकतो. पण मोस्टली अकॉर्डिंग टू मी काही मला जे वाटतंय पॉईंट ऑफ व्ह्यू की इथून परत एकदा हायर हायचं क्रिएशन होऊन परत एकदा निफ्टी अजून एक नवीन डायरेक्शनला जाऊ शकते. ते म्हणजे आजच्या दिवसाचा जो हाय होता 20,017 तो ब्रेक करून परत एकदा वरच्या डायरेक्शनला जाऊ शकतं. कारण त्याचं रिझन एकच आहे, ते म्हणजे निफ्टीने हायर हायज कन्सोलिडेशन मध्ये सस्टेन केले आणि सस्टेन करून परत एकदा आता बघितलं तर तुम्ही हायर हायज कडे जर अप्रोच करत असेल निफ्टी तर परत एकदा नवीन हाय आपल्याला बघायला भेटू शकतो. डाऊन साईडला पोझिशन अवघड आहे कारण डाऊन साईडला जर बघितलं तर हा एक रेझिस्टन्स आहे. जरी हा रेझिस्टन्स ब्रेक झाला तर खालच्या साईडला खूप विक्स आहेत. विक्स बरोबर हा सगळ्यात मेजर जो सपोर्ट असेल आपला तो असेल 19,958. त्याच्या खाली जर निफ्टी जात असेल तर त्यानंतर आपल्याला डाऊन साईडची पोझिशन बघू शकतो. पण सध्या एका कन्सोलिडेशन झोनमध्ये तर इथं पुट बायरलाच पण ट्रॅप करू शकतं मार्केट खालच्या साईडला ब्रेकआउट देऊन. तर मोस्टली जो व्ह्यू असेल आपला तो अपसाईडचा असेल. तर बघू आता काय होतं निफ्टीमध्ये. मित्रांनो, 1784 लॉस बुक केलेला आहे आणि टाइम झालेला आहे 1:35 आणि बँक निफ्टी खतरनाक आहे. आपण एक्झिट केलेले मोठे झाले, ते 291 केलं तर 99,500 झाले. बाईंग जे होतं बाईंग 15 रुपयाचं 55 झाले डायरेक्ट. आणि काय वाटतं आजच्या मुवमेंट बघून? मुवमेंट बघून मी विचारलो घरी घरी जाणंच योग्य राहते. होय गणेश, बरोबर आहे का नाही? काय मुवमेंट काय सांगता येत नाहीत. कशात बिझी आहे? पीएफ काढतोय नाही मग स्टॉक काढतोय वाटतो कुठले तरी लॉंग टर्म 20 वर्षापूर्वी ठेवलेले. परत जाऊन आले तिथं ग्रॅन्युअर 500 रुपये होऊन आलो परत. कसं काय बघितलं नाही मी म्हणलेलं एक कॅन्डल येईल डायरेक्ट भडकावर नाहीतर खाली. बर जाऊ दे बघू कसं काय. नाही आत्ताच ना, आत्ताच जात लक्षच नाही. मी आधी पण लय वेळ झाला, लक्ष होत याच कॅन्डल ला गेलं. गणेश ये ना एंडिंग एंडिंग करून मित्रांनो डायरेक्ट थांबून उपयोग नाहीये. नाही आणि आपला झाला 1700 झालाय. 400, 450 बेकार वाढलंय प्रीमियम. 151 जो आपण मारलेला विदाऊट बाईंग वाला ते 151 जो एस एल गेलता तो आता 250 आहे. आणि ते जाऊ दे, आमचं जे बाईंग करण छोटे घेतलेलं 6 रुपयाचं ते पण मला वाटते 70 रुपये 15 एक्झिट केलं ते आता 60 रुपये 55 रुपये दाखवलं मी व्हिडिओमध्ये. त्यामुळे बेकार आहे, खतरनाक आहे. म्हणजे मुवमेंट खूप आहे. ते मंथली एक्सपायरी सकाळी सांगितलं होतं, मंथली एक्सपायरीला जरा वीक खराब खूप दिवसात ना झालंय. तसं म्हणलं तर मला वाटते 1-1.5 महिने आधी झालं असंच एकदा बँक निफ्टीमध्ये मोठे मूव आले ते कॅन्डल. आता खूप दिवसात ना बघतोय, नाही तर काय परत हाय तसं चालू होईल आपलं. बजेटमुळे थोडे दिवस पण आज जरा भडकाव होता वरती जरा. नाही त्याला सुधारलंच नाही कुठं जायचं. कुठलं ते डायरेक्ट खाली पण कॅन्डल दाखवलं नाही. आता डायरेक्ट अशी मोठी स्वस्तिकच तयार करतात खाली वर. त्यामुळे काय नाही बघू आता काय नाही. भेटू, एक्सप्लेनेशन तुम्ही बघितलं असेल मध्ये निफ्टीचं आणि भेटू उद्या डायरेक्ट. आता बघू उद्या एक्सपायरी आहेत, 2 एक्सपायरी आहेत निफ्टी आणि बँक निफ्टीची. त्यामुळे त्यात ट्रेड करायचं बघू बँक निफ्टीमध्ये. बरोबर गणेशच्या मनात दुसरेच विचार चालू आहे. चालते मी तर. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब. धन्यवाद, तुमचा दिवस शुभ असो.